आपल्याला अनेक मान्यवरांची म्हणजे या क्रिकेट वरती आणि या स्पर्धेवरती किती प्रेम आहे हे आप नक्की सामना कंटिन्यू करायचा आहे पंच। त्यानंतर माजी सरपंच सन्माननीय सुरेशजी आघाणे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। मी आयोजकांना विनंती करेल आपण मान्यवरांचा शुभ सन्मान अर्थात माजी सरपंच सुरेशजी आघाणे सरांचा शुभ सन्मान माईचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे। त्यानंतर नक्कीच मी आयोजकांना विनंती करेल सन्माननीय दीपकजी मार्के यांचा देखील शुभ सन्मान आपले शुभ असते माईचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। त्यानंतर सन्माननीय पुंडलिक दादा मार्के यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। मी नक्कीच पुंडलिक दादा मार्के यांना देखील विनंती करेल आपला शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय ते शुभ सन्मानच आपण स्वीकार करायचा आहे। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये तिथे सामना पाहतोय आपण। एका साईडला गोरले त्यांच्या अगेन्स्ट उजिवले ओहो यावेळेस पुलर लाईनचा चेंडू तो एक्स्ट्रा कापरला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। फेक देखील तितकीच वेगाने केली जाते आणि बघता बघता जर पाहिलं तरी या चेंडूवरती दोन धावा येतील आणि एकंदरीत दोन धावीच्या मदतीने आमचे एक धाव निश्चित एक धाव येईल आणि एका धावीच्या मदतीने आमचे स्कोरर पाच या धाव संख्येवर जात असताना ती म्हणजे टीम जे हनुमान गोरले गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन सज्ज झालाय। ओहो यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता जरूर मोठा फटका खेळायचा होता फलंदाज सचिनला परंतु इथे लाजबाब गोलंदाजी ती म्हणजे रोशनची ज्याने की खरे अर्थ जर पाहिलं गेलं तर मुरबाड तालुका प्रीमियर लीग देखील गाजून ठेवली होती ती म्हणजे गोलंदाज रोशन आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय। मुरबाड तालुका प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने इटली शाही टोकावडे या क्रिकेट संघाकडनं गोलंदाजी जी धुरा सांभाळली होती ती म्हणजे रोशन पुन्हा एकदा रोशन यावेळेस पुलालेचा चेंडू इथे फटका हवेत खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे ओहो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर अगदी एका टप्प्यामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय तो म्हणजे सीमा पार रन झाले चार। धावपळक जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जे हनुमान गोरले क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे नऊ या धाव संख्येवर स्ट्राईक एंड वरती सचिनची चांगली गोलंदाजी राहिली आहे। या बऱ्या देखील हो पुलर लेनचा चेंडू होता आडव्या बॅटने फटका जरूर मिड विकेट रिझनला खेळायचा होता परंतु शक्य झालं नाहीये इथे खऱ्या अर्थाने नशीब फोफावले ते म्हणजे गोलंदाज रोशनचे आणि कुठेतरी हाया चेंडूची आक्रमकता जरूर चढवायची होती परंतु इथे चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली। हा चेंडू इथे डॉट फेकी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा रोशन स्ट्राईक एंड वरती गोलंदाज सचिन यावेळी देखील हा ट्रॅकर चेंडू होता अगदी जर पाहिला मोठा फटका जरूर खेळायचा होता शक्य झालं नाही कारण की थर्टी आर सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावपळकावरती जे हनुमान गोरले क्रिकेट संघाची ती म्हणजे नऊ धावा। करणाऱ्या टीमला आयोजकांकडे नक्की सूचना येते कारण की खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये नाही तर दोन दिवसामध्ये खऱ्या अर्थाने वेळेअभावी कुठेतरी आहे ना सामन्यामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये थोडस प्रॉब्लेमॅटिक पाहायला मिळते परंतु आज मात्र सकाळच्या सत्रापासून आपल्याला वेळ वाचवायचा आहे। यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये सुरज आलाय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरी षटक आताण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक मध्ये जबाबदारी दिली आहे पॉवर प्लेचं दुसरे षटक आणि खऱ्या अर्थाने ही जबाबदारी सुरजच्या खांद्यावरती दिली गेली आहे। खऱ्या अर्थाने उजिवले टीमसाठी एक कौतुक करावं लागेल कारण की या गावासाठी खऱ्या अर्थाने मैदान सरावासाठी मैदान नाहीये परंतु खऱ्या अर्थाने आज क्रिकेटची वेळ आणि क्रिकेटचं प्रेम त्यांच्या नसानसात रगारगात पाहायला मिळतंय ते म्हणजे उजिवले पुन्हा एकदा सुरज
आप ट्रैकर चेंडू होता जरूर इतने लाइन खरा पाया मिला कारण की हा चेंडू है ना उजवा एसटी बाहर चेंडू निघून चलना पंचाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला कि हा चेंडू खराब है और जी हा खराब चेंडू वाइट चेंडू असल्या कारणाने दापोलकरती एकदा एकंदरीत 10 धावा दापोलकरवरती म्हणजे आपल्याला पाहायला मिळते टीम जे हनुमान गोरले क्रिकेट संघाचा यावर देखील फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे पहा पण लागेल ओहो अगदी प्रयत्न केले होते परंतु प्रयत्न कमी राहिले आणि इथे फायदा घेतला ते म्हणजे टीम गोरले टीमच्या फलंदाजांनी बघता बघता या चेंडूवरती धावा आल्या त्या म्हणजे झोन आणि दोन धावीच्या मदतीने 12 धाव संख्या दापोलकरवरती पाहायला मिळते कमाली चाहिए पटका होता संधि होती शत्रक्षासाठी खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं करायचं होतं परंतु शक्य झालं नाहीये जी चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे सूरजच्या माध्यमातून कारण की पहिला चेंडू वाईट पैकी गेला दुसऱ्या चेंडूवरती एक खऱ्या अर्थाने लाजबाब चेंडू हाताळवतो आणि हाय चेंडू देतो आठ पैकी करत असताना म्हणजे कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास इथे संपादन करतो यावेळेस गोलंदाज सूरज सांगितलं जातं तुमच्याकडे आत्मविश्वास जरूर असतोय तो आत्मविश्वास आपल्याला दाखवावा लागतो आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाचा इथे उजाळा द्यावा लागतोय आणि तो उजाळा इथे दिला जातोय तो म्हणजे सूर्याच्या माध्यमातून यावेळे ते केले अगदी सैफ फटका खेळला इथे विश्वमध्ये ओहो क्षेत्ररक्षक आला तिथं खऱ्या अर्थाने जर पाहिला लॉंगनवरून क्षेत्ररक्षक येईल चेंडूला चांगलं गॅदर केलं जाईल आणि बघता बघता या चेंडूवरती देखील दोन धाबा येतील आणि दोन धाबीच्या मदतीने धावपलक जर पाहिलं तर 14 धावा धावपलकावरती ते म्हणजे टीम जी हनुमान गोरले क्रिकेट संघाच्या पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये चांगला दमकम दाखवावा लागेल कारण की ओजिवली टीम देखील चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल शंका नाही अनेक क्रीडा स्पर्धा आपण ओजिवली क्रिकेट संघाला देखील पाहिला असेल आज देखील त्या अनुषंगाने कामगिरी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये यावेळे देखील पुलरलाईनचा चेंडू होता जरूर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सुजवला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि बघता बघता या चेंडूवरती एक धाव येईल आणि एका धाबीच्या मदतीनं म्हणजेच 15 धावा सध्याच्या स्थितीला दुसरे षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज सूरज चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षकांची आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारची साथ जर मिळाली तर निश्चित गोलंदाजचा आत्मविश्वास वाढला जाईल शंका नाहीये खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढला जातो तेव्हा तेव्हा त्या अनुषंगाने गोलंदाजी आणि प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये या बॅस घुटना टेक तमाशा देख ओहो चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं चेंडूला गॅदर केलं जातं कौतुक करावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाचं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं एका धावेच्या मदतीनं स्कोरर आमचे सांगतायत की 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले ते म्हणजे जे हनुमान गोरले क्रिकेट संघ सध्याच्या स्थितीला कौतुक करावं लागेल संघर्ष तर पाहायला मिळालाय ते दोनही टीमकडे ते म्हणजे टीम गोरले आणि टीम ओजिवले पुन्हा एकदा सूरज यावर देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता पुन्हा एकदा चांगला फटका अगदी जर पाहिला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे दुर्बर आहे आणि बघता बघता चेंडू निघून जाईल सीमा पार रन झाले 4 हाय तो दिमागदार चौकार गोलंदाजी ट्रॅक मध्ये वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक आदळण्यासाठी रोशन गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यस वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक मध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सचिन खऱ्या अर्थाने सचिन आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 चेंडूचा सामना केलाय 5 चेंडूवरती वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय रोशनची चांगली कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये या षटकामध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी केली जाईल का ते देखील पाहावं लागेल कामगिरी तर करावी लागेल फलंदाजाला देखील कारण की ते खऱ्या अर्थाने गोलंदाजी करण्यासाठी रोशन आलाय ज्या खेळाडूकडे भरपूर वेग आहे भरपूर व्हेरिएशन करण्याची क्षमता देखील आहे यावेळेस फटका इथे फसलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे ओहो इथे काय झेल कॅरी केलाय आणि यावेळेस सचिनला परतावं लागलं बॅक टू पवेलियन सचिन
सचिन मैदानाच्या बाहेर येतोय तर एक सचिन मैदानाच्या आत मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित प्रमाणे जर पाहिला इथे रोशन चांगली विकेट पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे, ती म्हणजेच फलंदाज सचिनला बाद गेलाय. त्याचप्रमाणे आता जिथे मुख्य व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते म्हणजेच गुरुक्षनाथ केबल आणि इंटरनेट वायफायचे मालक सन्माननीय नंदू शेठ बजागे यांचे इथे शुभ आगमन झालंय. मी नक्कीच आयोजकांना विनंती करेल इथे आपण मान्यवरांचं शुभ सन्मान करायचं आहे. माईचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन इथे सन्माननीय नंदू शेठ बजागे यांचं शुभ सन्मान केला जातोय. मी नक्कीच विनंती करेल नंदू शेठ बजागे यांना की आपला जो शुभ सन्मान केला जातोय त्या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. इथे खऱ्या अर्थाने यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता आणि बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या साह्यानं धावपलक आमचे स्कोर आम्हाला सांगतात की जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 22-22 धावा धावपलकावरती. जी हनुमान गुरले क्रिकेट संघाच्या गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन, ज्या रोशनच्या माध्यमातून चांगली कामगिरी यावेळी सालक्या आता समोरच्या दिशेला तिथे आहे. निश्चित थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाला, परंतु नक्कीच प्रयत्न पुन्हा एकदा चांगले केले आणि बघता बघता या चेंडूर देखील एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साह्यानं धावपळक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 23 या धावसंख्येवर. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला फलंदाजाला, केल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की या खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतायत. इथे प्रयत्न केल्याशिवाय खऱ्या अर्थाने एज देखील ओळखता येत नाहीये. यावेळेस ओहो कोलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका जरूर केलाय नंदू आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बघता बघता अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागलं, ते म्हणजे जे हनुमान गोरले क्रिकेट संघाला कौतुक करावं लागेल नंदूचं. कारण की अतिशय डीप मध्ये चेंडूला गॅदर केलं आणि बाउंड्री लाईन वरून चेंडूला फेक देखील केलं. अवघी एक धाव कर्ज गेली आहे आपल्या संघासाठी, चांगली कामगिरी इथे रोशनची. त्याचप्रमाणे साथ देखील तितकी चांगली मिळत असताना फलंदाजाला जरूर धावा बनवावी लागतील, कारण की धावपळकाला कुठेतरी आहे ना. यावेळेस ब्रेक लावला जातो, यावेळेस देखील हलक्या हाताने चुनला खेळून काढलाय राजेश आहे. तिथे चांगला फेक देखील चांगला थ्रो पाहायला मिळालाय. थोडस वाईट थ्रो झाला होता, परंतु चांगलं नक्कीच करत असताना बघता बघता जर पाहिला हा चेंडू इथे एक सिंगल धाव आली आहे या चेंडूवरती देखील आणि सिंगलच्या साह्यानं धावपलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 धाबा धावपलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातला तो म्हणजे गोलंदाज रोशनच्या आणि स्ट्राईक एक एंड्रीवरती आपण पाहू शकाल. सचिन बी ड्रिंक ट्रॉली आपण सज्ज राहायचं आहे जेव्हा तिसरे षटक समाप्त होईल. यावेळेस फुलालेचा चेंडू आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू निघून चाललाय 6 धावांसाठी. हा येतोय एक नशिबाचा षटका. या सामन्याचा मध्यंतर पहिला डाव जिथे समाप्त होईल तिथे मात्र उपस्थित राहायचंय नाण्यापैकी कौल करण्यासाठी. कारण की यानंतरचा सामना आहे मनसे 11 साकुर्ली त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल, ते म्हणजे जे हनुमान पाडगाव. नक्कीच जेव्हा पहिला डाव या सामन्याचा समाप्त होईल तेव्हा विनंती असेल मनसे 11 साकुर्ली संघाच्या संघनायकाला आणि टीम जे हनुमान पाडगाव क्रिकेट संघाच्या संघनायकाला की आपण मध्यंतरामध्ये नाण्यापैकीचा कौल करण्यासाठी टॉस्का बॉस मध्ये रिपोर्टिंग करायचे आहे. बघता बघता तीन षटकं आपण पाहिली इथे चांगल्या रीतीनं हाताळली गेली आणि धावपळक जर पाहिलं तर 31 धावा म्हणजे चांगली फलंदाजी देखील राहिली आहे या इनिंग मध्ये आतापर्यंत आणि गोलंदाजी देखील तितकी चांगली राहिली आहे. खरे अर्थाने संघर्ष तर पाहायला मिळालाय, परंतु येणारे अजूनही या इनिंगचे शेवटचे दोन षटकं आहेत. खरे अर्थाने या दोन षटकांमध्ये कोण कामगिरी करेल, फलंदाज करेल की गोलंदाज, ते देखील पाहावं लागेल. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. आपला ड्रिंक ट्रॉलीचा ब्रेक इथे समाप्त होतोय, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून आपल्याला आज वेळ वाचवायचा आहे. कारण की वेळ वाचवल्याने आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये देखील यावेळेस चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकमध्ये राजेश आलाय. कारण की आपल्या संघासाठी सातत्यानं रोशन आणि राजेश हे दोन खेळाडू ऑलराऊंडरची भूमिका निभावत असतात. आज देखील तोच रोल आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे राजेश आणि रोशनचा. कारण की यावेळेस देखील पाहावं लागेल
राजेश आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये, भरपूर अशी क्षमता आहे राजेश कडे। आज खऱ्या अर्थाने या टीम मधले खेळाडू जर पाहिले तर नोकरी धंदा शिक्षण परपंच सांभाळून 100% गावासाठी आणि क्रिकेटसाठी योगदान देणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आज खऱ्या अर्थाने आज गाबाची आण बाण शान राखण्यासाठी इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, ते देखील पाहावं लागेल। स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज बंटीला आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये राजेश आलाय। राजेश कडे देखील भरपूर क्षमता आहे, परंतु बंटी कडे देखील भरपूर क्षमता आहे, कारण की बंटी हा सलामीच्या भूमिकेत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथे सेट फलंदाज आहे तो म्हणजे बंटी। हा ट्रॅकर चिडू जरूर होता, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाच्या। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुखातून साऊंड चांगला पाहायला मिळाला, कारण की चुकी झाली होती राजेशच्या माध्यमातून। राजेशला देखील माहित असेल की यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आहे, हा चेंडू थांबणार नाही, परंतु नशीब फोफावले गोलंदाजाचे आणि बघता बघता हा चेंडू इथे डॉट पैकी करत असताना षटकाला चांगली सुरुवात केली, ती म्हणजे गोलंदाज राजेशनं। पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती बंटी सज्ज झालाय। यावेळी देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता, हवेत उडवला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहावं लागेल रोशन, चुका होणार नाहीयेत। यावेळी देखील विकेटचं होतं पतन, फलंदाज बंटी बॅक टू पवेलियन। महत्वाची विकेट होती आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी आपल्याला राजेशची पाहायला मिळाली, कारण की राजेशने त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये सजवलं होतं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील पाहायला मिळाली। मला तर वाटलं होतं की हा चेंडू जरूर कव्हर पॉईंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होऊन हा चेंडू सीमापार होईल की काय, कारण की तिथे जागा खूप मोठी होती, क्षेत्ररक्षक दूरवर होता, परंतु रोशन तडियाड सर्कल मध्ये होता, तिथून झेलवरती प्रयत्न केले आणि अखेर यश देखील संपादन करत असताना आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजे राजेश। पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। यावेळी देखील चेंडू हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून चाललाय, पेक देखील तितकेच वेगानं आणि पण चांदकडे जरूर अपील केली होती, परंतु बघता बघता जर पाहिलं तर या चेंडूवरती दोन दाबा आणि दोन दाबीच्या मदतीने आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 33-33 दाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात। राजेशने षटकाला सुरुवात केली ती म्हणजे डॉट चेंडूनं, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला, तिसऱ्या चेंडूवरती दोन दाबा आल्यात, निश्चित या तीन दाबा एकंदरीत या दोन दाबा आपल्या संघासाठी चांगल्या पाहायला मिळाल्यात, परंतु यानंतर देखील पाहावं लागेल गोलंदाजी स्ट्राईक वरती। पुन्हा एकदा राजेश स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच बॉबी स्ट्राईक एंड वरती। हा ट्रॅकर चेंडू जरूर होता, ओहो पण चांदकडे देखील जरूर अपील केली होती, कारण की बॅटची लीडिंग एज होती, विकेट किपरला थोडस चेंडूला गॅदर करता आला नाही व्यवस्थित, त्यामुळे कुठेतरी फलंदाजाला जीवदान मिळते, परंतु हा चेंडू देखील डॉट म्हणजे कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये राहिली होती म्हणजे गोलंदाज राजेशची। आतापर्यंत चार चेंडू पैकी गेले, अवघ्या दोन दाबा खर्च करत एक विकेट देखील आपल्या नावावरती केली म्हणजे कमालीची गोलंदाजी ओजिवली क्रिकेट संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये केली जाते ती म्हणजे गोलंदाज राजेशच्या माध्यमातून। स्ट्राईक एंडवरती बॉबी आहे, नक्कीच यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता, यावेळेस नक्कीच पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पॅक देखील केली आहे, धावबाची संधी आहे आणि इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद। मान्यवरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी शूज लाभले गेलेत असेच मान्यवर अर्थात कैलासवासी सोमनाथ नारायण दिघे यांच्या स्मरणार्थ कुमार दशरथ नारायण दिघे इथे उपस्थित आहेत। तर नक्कीच मी मान्यवरांना विनंती करेल, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। यावेळेस चांगला चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि बघता बघता या चेंडू देखील कमालीचे गुड रनिंग बिटवीन द विकेट, बघता बघता या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर दोन दाबा आली आहेत आणि दोन दाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 36 या धावसंख्येवर टीम जी हनुमान गोरले क्रिकेट संघाच्या।
कमालीची गोलंदाजी राहिली या षटका म्हणजे ते राजेची खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल इथे राजेच, कारण की पहिले षटक हाताळलं रोशननं, धावा खर्च केल्या 9, त्यानंतर दुसरं षटक हाताळलं ते म्हणजे सूरजनं, धावा खर्च केल्या 11, आणि तिसरं षटक हाताळलं ते म्हणजे रोशननं, रोशननं देखील तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दोन षटक हाताळली आणि दोन षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात, आणि तिसरं षटक चौथं षटक कमालीचं हाताळलं ते म्हणजे राजेशनं. अवघ्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 5 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या नावावरती कमावली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे गोलंदाज राजेशची. आणि यावेळी शेवटचं स्लॉगवरचं अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकमध्ये येतोय तो म्हणजे आदित्य. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकमध्ये आदित्य आलाय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला सचिन पाहायला मिळतोय. यावेळेस पुलरलेनचा चेंडू जरूर होता इथे 9 चेंडू, आणि बघता बघता पहिल्या चेंडूमध्ये आदित्यने केली चूक, कारण की हा चेंडू 9+. एकंदरीत या चेंडूची धावा जर पाहिला तर चौकाराच्या स्वरूपात 9+4, एकंदरीत 5 धावा येतील. आपलं जर पाहिलं गेलं धावफलकावरती तर 41 धावा. ओहो प्री चेंडू होता, स्लोवर गतीचा चेंडू हाताळला, पंचांकडे अपील देखील जरूर केली आहे निश्चित. अजूनही जर पाहिलं तर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल, कारण की चर्चा केली जाते नक्कीच या चेंडूवरती काय घडलं काय नाही आहे, कारण की एक एक धावानं एक एक निर्णय फार महत्वाचा आहे. खऱ्या अर्थाने गुरुक्षणाद केबल आणि इंटरनेट वायफायचे मालक सन्माननीय नंदू शेठ बजांगे खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, आणि यावेळेस आता आमच्या स्पर्धेमधून थोडीशी रजा घेत आहेत. नक्कीच आपण उपस्थित दाखवली, तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील हा ट्रॅकर चेंडू होता, गती थोडीशी कमी दिली होती गोलंदाज आदित्यने, आणि हा चेंडू जर पाहिला तर इथे डॉट. खऱ्या अर्थाने हा चेंडू डॉट म्हणजे पहिला चेंडू कुठेतरी चुकीचा हाताळा, त्यानंतर या दोन चेंडूवरती चांगली कामगिरी स्पष्ट करत असताना आदित्यला पाहिलं. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो इथे विकेटच होत पतन फलंदाज बाद, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर रोशन काही केली नाही चुकी, आणि चांगला टिपलाय झेल फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजेच सचिन. पंच या चेंडूरती नक्की किती धावा. कन्फर्म या चेंडूरती सर किती, 2 का? येस 2 धावा येतील या चेंडूवरती, आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पुरलाय तो म्हणजे 43 या धावसंख्येवर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं प्रयत्न चांगले केले होते शत्रक्षकाने, परंतु थोडस जर पाहिला तर फेक थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. यावेळेस ओहो लाजवा फटका, जसा चेंडू आला तसा चेंडूला अगदी दिशा दाखवली, चेंडू हाय त्या वेगामध्ये जाऊन पोहोचलाय, लॉंग स्टॉप सी मारेशा पार, रन्स आले 4, हाय तो चौकार. धावा आहेत सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे टीम जे हनुमान गोरले क्रिकेट संघाच्या.
यावेळी देखील अप ट्रॅकर चेंडू होता नक्कीच काऊ कॉर्नर रिझनला चेंडूला खेळून काढला क्षेत्ररक्षक डीप मध्ये यायची चेंडूला चांगलं गॅदर केलं जातं एक धाव कंप्लीट झाली दुसरी चा प्रयत्न आणि पहावं लागेल पंचांकडे जरूर अपिली ते केली तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली आणि खऱ्या अर्थाने धावबाच्या स्वरूपात ही विकेट आहे की नाही यासाठी पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केली कारण की एक एक निर्णय फार महत्वाचा आहे। पाहिले जाईल खऱ्या अर्थाने एक एक धाव आणि एक एक विकेट देखील तितकीच महत्वाची आहे त्या अनुषंगाने इथे पंचाने देखील सांगितलं गेलं की नक्कीच निर्णय जर पाहिला तर अतिशय महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं एक एक धाव आणि एक एक विकेट फार महत्वाची आहे तो देणं देखील तितकाच हा निर्णय जर पाहिला तर अतिशय थोडस स्क्रीनवरती तिसरे पंच देखील आमचे सज्ज आहेत नक्की या निर्णयावरती काय मत असेल काय नाही। यस दोन धाबा कंप्लीट आणि दोन धाबीच्या मदतीनं धावफलक जर पाहिला तर 49-49 धाबा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि खऱ्या अर्थाने पहिला डाव इथे समाप्त होत असताना पाहायला मिळाला 50 धावांची गरज आहे ती म्हणजे ओजीवले क्रिकेट संघाला तत्पूर्वी मी अनाउन्समेंट करेल टीम मनसे 11 साकुर्ली त्याचप्रमाणे जे हनुमान पाटगाव या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण टॉस्का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। बोलिंग करा जयनमान पाटगाव टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर मनसे 11 साकुर्ली टीम कॅप्टन। चला मनसे 11 साकुर्ली संघाचा संघनायक आणि टीम जे हनुमान पाटगाव क्रिकेट संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस्का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे। विनंती आहे दोन्ही टीमच्या संघनायकाला चला वेळ न दवडता आपण लगेच यायचं आहे। निश्चित खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर मित्रांनो आपण जर वेळेत उपस्थित राहिले नाही तर आपल्याला पॅनलाइजचा सामोरं करावा लागेल याची देखील नोंद घ्या। जशी सामन्याला सुरुवात होईल तसे कॉम्बस मध्ये आपण परिवर्तन करणार आहोत कॉम्बस मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक आमचे परम मित्र अर्थात वीर बिराडे सर। फिफ्टी टू विन 50 धाबेचं लक्ष आघाडीसाठी पोहोचत आहेत रोशन आणि त्यांच्यासोबत बॅटिंगसाठी अमोल ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये पोहोचते बॅटिंग करणाऱ्या ओजीवली क्रिकेट संघाची 50 धाबेचं लक्ष त्यांच्या समोर 10.00 धाबेची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता त्यांना मेंटेन करायची आहे। षटक पहिलं पॉवर प्लेचं सचिन येत आहेत बॉलिंग मार्कवर डाव सुरू होत असताना दुसऱ्या पहिल्या फेरीतील ही लढत दुसरी पहिला सामना काय थरारक राहिला ज्यानं प्रेक्षकांचा पैसा वसूल केला एंटरटेनमेंट केलं दोन्ही टीम्सनं ज्यामध्ये निसटता विजय मी म्हणेल खऱ्या अर्थानं मिळवला तो शिवप्रेमी शिरगावनं क्वालिटी क्रिकेट त्यांच्या वतीनं खेळलं गेलं आणि सध्या ही लढत दुसरी आपल्यासमोर रंगत असताना जयनमान घोडल्याच्या अगेन्स्ट उजिवले लक्ष 50 आघाडीसाठी सायकरीनला लेफ्ट हँडर रोशन आणि त्यांच्यासोबत नॉस्ट्रा करीनला अमोल चला सामना सुरू करा त्वरित 52 विन पहिला बॉल टाकण्यासाठी सचिन
पहिला बॉल खोलो टप्प्याचा मिड ऑफला सॉफ्ट हँडने दिशा देत असताना सिंगल दा होईल ऍड. रोशनच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या ओझिवले क्रिकेट संघाच्या खात्यात 50 लक्ष त्यांच्या समोर 10.00 धावेची रिक्वायर्ड रन रेट रिक्वायर्ड गती. अँड अंपायर कडून सिग्नल डेफिनेटली येतोय तो इट्स अ नो. यस चांगल्या पद्धतीने आउटफील्ड वरती लक्ष आहे ते म्हणजेच पंचांचा सो इट्स अ नो प्लस वन. एकंदरीत ऍड होतील त्या पहिल्या चेंडूवरती धावा बाट करिंग करणाऱ्या टीम साठी येत एकंदरीत 2. सो फ्रीड बॉल आता संधी निर्माण झाली आहे फलंदाजाला. फील्ड रेस्ट्रिक्शनचे जे नियम आहेत क्षेत्रक्षणावरती जी संचारबंदी आहे त्यानुसार नो बॉल मेन अंपायर यांच्याकडून घोषित करण्यात आलाय. फ्रीड बॉल वरती एसटी उद्ध्वस्त केली आहे परंतु नुकसान आता नसेल. धाव घ्यायची आहे त्या ठिकाणी रोशनला आणि तो आता पोचलाय देखील तो म्हणजे स्ट्रायकर रेडला. सो इट इज फ्रॉम बाईज मिल्टी आणखीन एक धाव बाईजच्या स्वरूपात आणि फ्रीड बॉल वरती कम बॅक झालं ते गोलंदाजाकडून. धाव फलक बघू शकाल पुढे पोहोचलेलं ते 3 आकड्यावर. तीन वरती पोहोचलेलं आहे धाव फलक. 50 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग मध्ये संघ ओझिवले न्यू दुर्बार मुरबाड फॅमिली रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर दीपकजी मार्के यांचं देखील क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावरती शुभागमन झालंय. रविराज ब्लास्टर जांभोडयाजी चेतन स्मृती चषक 2022 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपले देखील मनपूर्वक स्वागत. लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकर रेडला खेळण्यासाठी तयार होत असताना रोशन बॉलिंग मार्कवर सचिन शफल झाले ऑन साइडला फटका लाजवाब टायमिंग बेमिसाल. लॉंग लेगला बॉल मुसंडी मारून चाललाय सी मारेशाच्या जाहीर. इट्स आउट ऑफ द पार्क युजिट सिक्सर. कारण दाफलकाला गती टीमची टोटल 9. काउंटर अटॅक पहिल्या षटकापासून करायचा याच ईर्षेनं विस्फोटक फलंदाजी सध्या मैदानामध्ये होती ती रोशनची. शफल झाले आडवा बॅटनं फटका पूलचा देते चकवलंय का क्षेत्ररक्षकाला. थोडे धडपडले गडबडले परंतु स्वतःला सावरले क्षेत्ररक्षकानं. अगोदरच बॉडी बॅलन्स गमावला होता त्या ठिकाणी डिप मध्ये मिड विकेटला. सो अंतिम टप्प्यावरती बॉलला आतमध्ये अडून फेकण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी राहिला. मिळतात त्या 2 रन्स आणि या 2 धावेसोबत स्कोरबोर्ड सध्या पुढे पोहोचत असताना बॅटिंग करणाऱ्या ओझिवली क्रिकेट संघाचा आतापर्यंत इन डबल डिजिट डबल फिगर 11 या आकड्यावर. षटक पहिलं सचिन यांचं आतापर्यंत मागणं राहिले 50 धाव्याचं संरक्षण करायचं जेथे हवी इकॉनॉमिकल गोलंदाजी परंतु बॅटिंग सध्या होती दमदार. पॉपिंग क्रीजच्या फार बाहेर रिटर्न क्रीजच्या देखील फार बाहेर हा बॉल ग्राउंडिंग होतोय. संपारकडून सिग्नल इट्स अ नो बॉल. ऍड होईल 1 रन एक्स्ट्रा आणि त्याचबरोबर आता फ्रीड पुन्हा एकदा अनाऊन्स होतोय तो मेन अंपायरकडून या ओव्हरमध्ये. सो एक्स्ट्रा धावेची उदलन एक्स्ट्रा धावेची बरसात सध्या सुरू आहे गोलंदाजाकडून. धावफलक 12. फ्रीड बॉल त्याला कन्वर्ट केलाय लॉंगॉनला हाफ वॉली करून. फिल्डर फार दूरवरती बट इट इज अ फ्रीट. हा दोन्ही फलंदाज बाद जरूर झाले होते परंतु दोन्ही चेंडू होते फ्रीट. सो मोबदला मोजावा लागणार नाही हे ओझिवले क्रिकेट संघाला. आणखीन एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात हे स्कोरबोर्ड आता पोहोचतंय ते सध्याच्या घडीला 13. 2 बॉल अजून शिल्लक ओव्हर नंबर 1 चे सचिन यांचं षटक जे लांबणीवर चढणे त्याचबरोबर मागडं देखील राहिले. अमोल सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर इंडला. स्टेप आउट झाले डान्सिंग डाऊन द ट्रॅक लॉंग ऑनला फटका फार सुंदर वन बाउन्स सोर दिरो अगदी खेळाडू कक्षाला दिलेली सलामी ही मानवंदना. बॉल एका टप्प्यावरती फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या विकेटसाठी 17 धावेची बेशकिमती भागीदारी अमोल आणि त्याचबरोबर रोशन या 2 बॅटरच्या दरम्यान सध्या होत असताना पहिल्याच गोलंदाजावरती आक्रमण आता केलंय ते ओझिवले क्रिकेट संघाच्या या ओपनिंग पिरियडना सलामीच्या दोन्ही विस्फोटक फलंदाजांना. फील्डमध्ये थोडे चेंजेस करत असताना कॅप्टन जयमान घोरलेचे अंतिम बॉल पहिल्या षटकाचा शिल्लक असताना आडवा बॅटनं स्लॉग स्विप करण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकच्या फार बाहेर रिटर्न क्रीज देखील सोडून झाला बॉल एक्स्ट्राचा सिग्नल अंपायर कडून.
सो आणखीन एक एक्स्ट्रा आता होईल ऍड बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा ने हे धावफलक बघू शकाल पुढे पोहोचलेले ते 18 वर 18 ऑन बोर्ड विदाउट लॉस 50 धाव्याच्या लक्ष्याचा पाठला करत असताना ही स्वप्नवत सुरुवात कमदार कामगिरी ओझिवली क्रिकेट संघाची स्टेप आउट झाले मिसामिंग बॅट्समॅनला फॉलो केलं चूक करण्यास भाग पडले जेलची संधी नाकार देत नाही आणि कॅच ड्रॉप दोन फिल्डरच्या दरम्यान टकराव त्या ठिकाणी झाला मिडिकेट आणि त्याचबरोबर स्वतः गोलंदाजाच्या दरम्यान आणि अशा स्थितीला अशा क्षणाला मिळते ते जीवदान बॅट्समन अमोलला सो सिंगल सोबत पहिलं षटक समाप्त होते 19 धावा धावफलकावरती 24 चेंडू 4 षटक आणि आता विजयासाठी आवश्यक धावसंख्या 31 7.75 धावेचा रिक्वायर्ड रन रेट आता विजयासाठी आवश्यक आहे तो ओझिवली क्रिकेट संघाला पहिलं षटक ज्यामध्ये सुरुवात नाखुश केली निराशाजनक केली नाउमेद केली गोलंदाजी करत असताना सचिननं जर्मन गुरलेसाठी परंतु कम बॅक त्यांना हवंय वापसी त्यांना हवी आहे पहिला सामना आपण जिथे बघितला 37 धावेचं संरक्षण केलं शुभ्रिमी शिरगावनं तर या सामन्यात 50 धावेचं संरक्षण का होऊ शकत नाहीये परंतु त्या दर्जाची त्या क्वालिटीची बॉलिंग तुम्हाला या मॅच मध्ये करावी लागेल वापसी जर हवी आहे तर विकेट टेकिंग बॉलिंग आणि त्याचबरोबर डॉट बॉल पर्सेंटेज आता या मॅच मध्ये वाढवावी लागेल ती म्हणजेच टीम जर्मन गुरले क्रिकेट संघाला षटक दुसरं पावर प्लेचं टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सचिन भुईर बॉलिंग मार्क वर तैयार होत असताना 24 बॉल समीकरण इक्वेशन बॅलन्स राहिले 31-31 मनसे 11 साकोरली टीम मेंबर और कॅप्टन आणि त्याचबरोबर जयनमान पाटगाव टीम मेंबर और कॅप्टन आपण त्वरित मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधायचा धावफलक 19 वर 4 षटक आवश्यकता 31 धावेची बॅटिंग पॉवर प्लेचं षटक दुसरं फॉरेस्ट एट कडून बॉलिंग मार्क वर सध्या तयार होत असताना सचिन भोईर ओव्हर द विकेट स्ट्रायकर रेडला ज्या फलंदाजाला लास्ट बॉल वरती मिळालंय जीवदान तो अमोल मैदानामध्ये उपद्रव घडून आणेल का हे पाहण्याजोगं असेल पहिला बॉल बॅकफुट होती आले स्लॅश केला वाडीश गल्ली आणि थर्ड मॅनला भेदून बॉल पाठीमागे मोठी चेस फिल्डर साठी अमर पोहोचताय डीप मध्ये थर्डमॅनच्या दरम्यान बॉल आडून फेक होईल स्ट्राकर रेडला तत्पूर्वी मिळतात त्या दोन रन लेट कट करायचा होता स्लाइस केला होता झेंडू अगदी गोलंदाजाच्या गतीचा परिपूर्ण वापर करत असताना फक्त दिशा दिली त्या ठिकाणी आणि दोन धावा वसूल करतोय तर स्ट्राकर रेडला आघाडीचा फलंदाज अमोल सो या दोन धाबेसोबत धावफलक 21 वर जाऊन पोहोचले तेबी चेंडू आवश्यकता 29 ची शॉर्ट ऑफ लेन दॅट अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल रिटर्न क्रीजच्या फार बाहेर हा बॉल ग्राउंडिंग होतोय सो अंपायर कडून सिग्नल येतो नो बॉल ऑल्सो कॉल फॉर फ्री दुसऱ्यांदा चुकी आता गोलंदाजांकडून या इनिंग मध्ये होत असताना या धाबा रोखाव्या लागतील एक्स्ट्रा वरती अंकुश नियंत्रण आलावं लागेल ओझिवले क्रिकेट संघाच्या विरोधात जर्मन घोरलेला फ्रीट कॉल एक्स्ट्रा धाव फ्रीट कॉल वरती बॅकफुट होती आले हलक्या त्याने दिशा देत असताना स्क्वॉर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता बॅकवर्ड पॉइंट झोन टार्गेट करायचं होतं परंतु गॅप एक्झॅक्टली त्या ठिकाणी भेदता आलं नाहीये अमर यांना धावफलक पोहोचेल या सिंगलला 23-23 आकड्यावर 22 चेंडू आता समीकरण शिल्लक राहिले ते 27-27 धावेचं रोशन यांची जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आणि बॅटिंगमध्ये देखील फार चांगला स्टार्ट त्यांना या डावामध्ये मिळाला एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये सचिनच्या अगेन्स्ट सध्या ते स्ट्राकर रेंडला शॉर्ट ऑफ लेंथ ऑफच्याकडे सफल झाले आणि हा सफल फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे धमाका षटकार झाले रविराज ब्लास्टर जांभोडजीत चेतन स्मृतीचक 2022 क्रीडा स्पर्धेचं पर्व हे 27 मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक ससने स्वागत विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचा शाही आगमन या ठिकाणी होत असताना आणि त्यांचं स्वागत देखील केलं या षटकारानं शॉर्ट ऑफ लेंथ या वेळेला देखील दिशा दिली आहे चुकीची गोलंदाजी आणि तिचा घेतलेला खरपूस समाचार लॉंग लेगला बॉल सीमा पार 4 33 आकड्यावर पोहोचलेलं 20 बॉल आता आवश्यकता 17 धावेची सन्मान्य मान्यवर संदीपजी घोरड
यांचं शुभ आगमन सध्या होते, मंचावरती मनपूर्वक स्वागत, त्याचबरोबर त्यांच्या समेत उपस्थित त्यांचे साधी सहकारी, सेम शॉट सेम रिझल्ट, लागोपाठचा दुसरा चार। चेंडू आणि आता विजयासाठी आवश्यक धावसंख्या 13। काय जबरदस्त फलंदाजी रोशन यांची, 8 बॉल मध्ये 24 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन, जबरदस्त वापसी होत असताना सफल झाले आणि यावेळेला देखील दोन्ही हाताने हा स्ट्रोक फेकून दिलाय लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तोफा कबूले, हा देखील मोठा ब्लास्ट षटकार। बॅटिंग या डावामध्ये ऋषींची 9 चेंडूंचा सामना त्याने केलाय, 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून, 30 धावेचं अनबिटन नाबाद योगदान आणि त्याचबरोबरीनं 6 चेंडूंमध्ये 8 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना अमोल ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी 2 षटकांची अंती 43। चला फिल्डिंग त्वरित सेट करा, मनसे 11 साकुर्ली टीम कॅप्टन और एनी टीम मेंबर, जवळजवळ दुसरा सामना देखील आता संपण्याच्या उंबाट्यावरती आहे, सो त्वरित आपण मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा। सात धावा विजयापासून अजूनही दूर आहे, तो म्हणजे संघ उजिवले, अमोल सध्या स्ट्रायकर एंडला षटक तिसरं टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येत्यात गणेश, जे 5 षटकांमध्ये कमावले होतं श्री गणेश गोरले ना ते अवघ्या 2 षटकांमध्येच आता गमवले, असं म्हटलं तरी देखील काही वावगं ठरणार नाही आहे। फलंदाजी फार सुंदर राहिली, गोलंदाजाकडून सातत्याने टाकण्यात आले चुकीचे बॉल, ज्याचा भरपूर चांगला फायदा घेतला फलंदाजांनी आणि मॅचमध्ये आता छाप सोडलाय, पाड जड झालंय, उकुदमत वर्चस्व गाजवतीये टीम उजिवले। 7 धावा विजयापासून दूर स्ट्रायकर एंडला अमोल, पहिला बॉल लोव फुल टॉस त्याला टर्न केलाय, लॉन्ग ऑनला फिल्डर कडून मिस्टेक, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिस्टेक मिस्टेक आणि मैदानामध्ये होत असताना फक्त चुका या 4 धावा। कॉन्फिडन्स मी म्हणेल पूर्णपणे डाऊन झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, चौकारासोबत टीमची धावसंख्या 47, 3 धावा तर विजयापासून दूर संघ उजिवले। ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा पर्यंत लेन बॉल, बॅटची कडा पाठीमागे, थर्डमॅनला फार मोठी गॅप, बॉल हळूहळू हळूहळू मार्गस्थ होतोय, तो सी मारेच्या बाहेर आणि याचबरोबर 14 चेंडूंमध्ये 50 धाव्याचा यशाचा यशस्वी पल्ला गाठलाय तो टीम उजिवले क्रिकेट संघानं। मनपूर्वक अभिनंदन उजिवले क्रिकेट संघ, त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक आपण देऊयात क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जयमान गोरलेला, आणि अधिकचा वेळ न घेताना चालू सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण वितरित करूया, ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली, दुसऱ्या डावामध्ये 9 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलं 30 धावेचं।